बातमी आहे नाशिक मधून। हिरे बंधूंच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। अद्वय आणि अपूर्व हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नीती आयोगाच्या निधीत अपहार केल्याचा ठपका दोघांवर ठेवण्यात आला आहे। अद्वय हिरेंच्या पाठोपाठ त्यांचे मोठे बंधू माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नोकरीला लावून देण्याचा आमिष दाखवत 10 लाखांची फसवणूक केल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। हिरे यांच्या बरोबरच कल्पेश बोरसे, दीपक चव्हाण, अमर रामराजे यांच्या विरोधात देखील उपनगर पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे काय म्हणाल्यात पाहूयात। अद्वय हिरे, अपूर्व हिरे आणि इतर पदाधिकारी यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे। या शाळांमध्ये नीती आयोगाने दिलेल्या अनुदानामध्ये अपहार केल्याची फिर्याद शिक्षण अधिकारी श्री उदय विठ्ठल देवरे यांनी केलेली आहे। यामध्ये तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आत्ता पावेतो भद्रकाली पोलीस स्टेशनला शिक्षण संस्थांमध्ये झालेल्या अपहाराबाबत एकूण 5 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते तपासावर आहेत।